नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घुसळकर सर अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा TCS पॅटर्ननुसार इंग्रजी व्याकरण या घटकाची तयारी या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की खाली एक बेल आयकॉन दिसतोय त्याला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करूया. तर चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण मला असं वाटतं की आपण नंबर ऑफ क्वेश्चन्स 10 या ठिकाणी कव्हर केलेले होते. उर्वरित जे प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 11 पासून आपण या ठिकाणी पुढे कंटिन्यू करूया. चालेल, ओके. सो भाग 2 जो आहे त्यामध्ये आपण कालच्या सेशनमध्ये 10 प्रश्न घेतलेले आहेत. उर्वरला जो काही आहे प्रश्न ते आपण आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. येस, सो आजच्या सेशनचा क्वेश्चन नंबर फर्स्ट, राईट द अँटोनिम ऑफ द वर्ड गिव्हन बिलो ancestor हा वर्ड आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ओके, येस. तर दिलेल्या वर्डसाठी आपल्याला खालील पैकी कोणता वर्ड ऑपोजिट मिनिंगचा आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. ancestor हा वर्ड आपल्याला ठिकाणी दिलेला आहे. राईट द अँटोनिम ऑफ द वर्ड गिव्हन बिलो ancestor. ऑप्शन आहे डिसेंडंट, फोर फादर, प्रिक्युसर आणि ग्रँड पॅरेंट. यापैकी आपल्याला पुढील पैकी कुठला ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करता येईल तो पर्याय क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करा. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. यस, हा क्वेश्चन झाला आहे मित्रांनो. फक्त एकच प्रश्न झालेला होता, यानंतरचे जे पुढचे प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी सगळे नवीन असतील. यस, पुढील पैकी कुठलं राईट आन्सर आहे? अगदी छान, काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. पर्याय क्रमांक तुमचा जो काही एक आहे तो आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. डिसेंडंट हा वर्ड आपल्याला ठिकाणी यूज करता येईल. लक्षात घ्या, अँसेस्टरचा अर्थ या ठिकाणी होतो पूर्वज. अँसेस्टरचा अर्थ होतो पूर्वज. ओके, मग त्याला ऑपोजिट वर्ड आपल्या ठिकाणी वापरता येईल, डिसेंडंट. डिसेंडंटचा अर्थ काय होतो? मग डिसेंडंटचा अर्थ आपल्या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. डिसेंडंट म्हणजे वंशज. लक्षात येतंय का? वंशज. ओके, तर अँसेस्टर म्हणजे पूर्वज, जे आपले पूर्वीचे फोर फादर आहे. फोर फादर हा सिनॉनिम वर्ड आपल्या ठिकाणी वापरता येईल. आपल्याला ऑपोजिट विचारलाय, बरोबर का? त्यामुळे फोर फादर हा सिनॉनिम वर्ड आहे. ठीक आहे, प्रिक्युसर आपल्याला या ठिकाणी वापरता येणार नाही. किंवा ग्रँड पॅरेंट हा सुद्धा सिनॉनिम आहे, हा सुद्धा आपल्या ठिकाणी युज करता येणार नाही. डिसेंडंट हा वर्ड आपल्याला या ठिकाणी अँसेस्टरसाठी युज करता येईल. क्लिअर? ओके, सगळ्यांच्या लक्षात आलंय. ओके, प्रिक्युसरचा अर्थ काय होतो? तर प्रिक्युसरचा अर्थ होतो फोर रनर. फोर रनर, लक्षात घ्या. आता फोर रनर म्हणजे या ठिकाणी कोण? तर लक्षात येत असेल आपल्याला की जे पूर्वीचे फोर रनर म्हणजे या ठिकाणी पूर्वी जे पदावरती असतील त्याच्यासाठी फोर रनर हा वर्ड या ठिकाणी वापरला जातो. परंतु जिथे ब्लड रिलेशन आहे त्यासाठी आपल्याला अँसेस्टर हाच वर्ड या ठिकाणी युज करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12. चूज वन वर्ड दॅट मोस्ट क्लोजली ऑपोजिट इन मिनिंग टू द कॅपिटलाइज वर्ड ऑडिसियस. ऑडिसियस साठी आपल्याला वर्ड या ठिकाणी युज करायचा आहे. ऑडिसियस साठी आपण पुढील पैकी कोणता शब्द या ठिकाणी युज करणार? परत एकदा अँटोनिम आपल्याला ठिकाणी शोधायचा आहे. चूज द वन वर्ड विच इज मोस्टली ऑपोजिट. ऑपोजिट म्हटलंय मित्रांनो, याचा अर्थ होतो अँटोनिम वर्ड आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. ऑडिसियस साठी आपण पुढील पैकी कोणता वर्ड इथे युज करणार? मॅनिफेस्ट, ओबीएस, वेंचर, कावर्डली. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्हाला युज करता येईल तो ऑप्शन क्रमांक कमेंट बॉक्स मध्ये मेंशन करा. ऑडिसियस साठी आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द या ठिकाणी शोधायचा आहे. अतिशय महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत, जे की येऊ घातलेल्या जिल्हा परिषद परीक्षा असतील किंवा पीसीएमसीच्या परीक्षा असतील, पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा पुणे महानगरपालिका ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. लिपिक पदाची परीक्षा मित्रांनो अगदी काही दिवसांवरती या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे हे प्रश्न या ठिकाणी खूप महत्वाचे आहेत. येस, वेलकम टू ऑल ऑफ यू, सगळ्यांचं स्वागत आहे. ऑडिसियस साठी आपण या ठिकाणी पुढील पैकी कुठला वर्ड इथे युज करणार? कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आगामी काळामध्ये पुणे महानगरपालिका, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या दृष्टिकोनातून हे सर्व प्रश्न या ठिकाणी अतिशय महत्वाचे आहे. येस, इझी क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 4 आपण या ठिकाणी युज करणार. कावर्डली हा वर्ड आपल्या ठिकाणी युज करता येईल. ऑडिसियसचा अर्थ काय होतो? तर ऑडिसियसचा अर्थ होतो जो व्यक्ती धीट असतो, किंवा आपण त्याला धाडसी स्वरूपाचा नेचर म्हणूया. धाडसी. क्लिअर? ओके, मग याला सिनॉनिम वर्ड आपण कुठला युज करणार? समानार्थी वर्ड आपल्या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे, बोल्ड. ओके,
बोल्ड आपल्याला ठिकाणी वापरता येईल, करेजियस हा सुद्धा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरता येईल, राईट, ब्रेव सुद्धा आपल्याला ठिकाणी युज करता येतो. पटापट मित्रांनो आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये मेंशन करायचं आहे की आपल्याला जर वर्ड या ठिकाणी सिनॉनिम येत असतील तर या ठिकाणी सांगत चला. बोल्ड, करेजियस, ब्रेव, राईट, अनफ्रेड, अनअफ्रेड हा सुद्धा वर्ड आपल्याला ठिकाणी युज करता येईल. क्लिअर? बघा, सो पर्याय क्रमांक चार आपल्याला ऑपोजिट वर्ड या ठिकाणी कावर्डली, ऑडिसियस साठी या ठिकाणी मिळणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13, आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड कुठला आहे पुढील पैकी, तो पर्याय क्रमांक तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. चार ऑप्शन तुमच्या समोर आहे, चार पैकी मला या ठिकाणी सांगा इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड पुढील पैकी कुठला आहे. यस, सेंटेन्स, अग्रीमेंट, त्यानंतर एरर वरती पण आपण प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो. यस, नक्कीच घेऊया आपण. हा तर बघा, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला ठिकाणी विचारला होता. चार ऑप्शन तुमच्या समोर आहे, ऍथलेट, ऑक्झिलरी, देन ऍब्सेस अँड कॅटलॉग. पुढील पैकी कुठला वर्ड ऑपोजिट आहे, सॉरी इनकरेक्टली स्पेल्ड आहे. तर सोपा प्रश्न आहे, ऑप्शन क्रमांक दोन ऑक्झिलरी हा वर्ड या ठिकाणी रॉंग स्पेलिंग आहे किंवा मिसस्पेल्ड वर्ड आपल्याला ठिकाणी पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला. सोपा प्रश्न आहे, ऑक्झिलरीचं राईट स्पेलिंग आपल्याला ठिकाणी माहिती असायला पाहिजे. ऑक्झिलरी, राईट, डबल एल या ठिकाणी नकोय, केवळ सिंगल एल आपल्याला ठिकाणी युज करावं लागेल. ऑक्झिलरी हेच या ठिकाणी राईट स्पेलिंग आहे, इतर मात्र सॉरी इनकरेक्ट आहे, बाकीचे या ठिकाणी राईट स्पेलिंग आहे. आपल्याला इनकरेक्ट ओळखायला सांगितलं, सो पर्याय क्रमांक दोन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. क्लिअर? यस. अबॅकस हा या ठिकाणी राईट आहे, हा चुकीचा नाहीये मित्रांनो, राईट स्पेलिंग या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 14, चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग गिवन वर्ड्स. चार ऑप्शन आहे परत, ऑटोमन, कॉन्डेम, देन अर्ग्युमेंटेड आणि शेवटचं ऑप्शन आहे सबसिक्वेंट. परत एकदा, मिसस्पेल्ड, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला ठिकाणी शोधायचा आहे. चुकीचं स्पेलिंग असलेला पर्याय क्रमांक आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचा आहे. जे विद्यार्थी लाईव्ह सेशनला जॉईन आहेत मित्रांनो, फास्ट मध्ये उत्तर देत चला. ऑनलाईन परीक्षा जेव्हा आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतो तेव्हा तुम्हाला टाइम लाईन खूप महत्वाची असते, लक्षात घ्या. काही सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यावी लागतात, त्यामुळे प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी कमेंट मध्ये या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. आपल्याला पुढील पैकी कुठलं रॉंग स्पेलिंग या ठिकाणी दिसत आहे, ऑटोमन, कॉन्डेम, अर्ग्युमेंटेड आणि सबसिक्वेंट. यस, सोपा प्रश्न आहे, पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळते, इनकरेक्टली स्पेल्ड. ऑटोमनचं स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे, कंडेमचं स्पेलिंग सुद्धा बरोबर आहे आणि सबसिक्वेंटचं स्पेलिंग सुद्धा या ठिकाणी राईट आहे, मात्र पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी चुकीचा आहे. लक्षात घ्या, अर्ग्युमेंटेड हा चुकीचा स्पेलिंग आहे. राईट स्पेलिंग आपल्याला अर्ग्युमेंटेड, MENT हा वर्ड या ठिकाणी वापरावा लागेल, अर्ग्युमेंटेड. क्लिअर? लक्षात येत आहे का? अर्ग्युमेंटेडचा अर्थ होतो वाढलेला, जी गोष्ट वाढलेली आहे, इन्क्रीज झालेली आहे, एक्सटेंड आहे, किंवा आपण त्याला एक्सपांड पण सुद्धा म्हणू शकतो. एक्सटेंड होणे, एक्सपांड होणे, विस्तारणे, राईट, एक्सटेंड होणे, एक्सपांड होणे किंवा अक्युमुलेट, अक्युमुलेट सुद्धा आपल्याला ठिकाणी वापरता येईल. लक्षात ठेवा मित्रांनो, जे वर्ड तुम्हाला या ठिकाणी मी लिहून देतोय हे महत्वाचे आहे, एक्स्ट्रा वर्ड तुम्हाला या ठिकाणी लिहून दिले जात आहेत, महत्वाचे आहे. सो अर्ग्युमेंट साठी आपल्याला हे सिनॉनिम वर्ड इथे वापरता येईल, एक्सटेंड, एक्सपांड, अक्युमुलेट. क्लिअर? ऑटोमनचा अर्थ काय होतो? ऑटोमनचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्या, शरद ऋतू आपल्याला या ठिकाणी माहिती आहे, ऑटोमन. क्लिअर? तर हा ऑटोमनचं स्पेलिंग या ठिकाणी राईट आहे. कंडेमचा अर्थ या ठिकाणी निषेध करणे, त्यामुळे हे पण स्पेलिंग या ठिकाणी राईट आहे. सबसिक्वेंट म्हणजे एखादी गोष्ट त्यानंतर लागोपाठ येणे, सबसिक्वेंट, सिक्वेंटली, क्रमाने, बरोबर का? सो पर्याय क्रमांक चारचं स्पेलिंग सुद्धा बरोबर आहे, रॉंग स्पेलिंग केवळ पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो आपण बघूया, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आजच्या सेशनमध्ये सुरुवातीचे काही प्रश्न परत एकदा वोकॅबचे आहेत, ओके, वोकॅबलरीचे आहेत आणि हे प्रश्न खूप महत्वाचे आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. येऊ घातलेल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हे सर्व प्रश्न आपल्याला ठिकाणी मित्रांनो यायलाच पाहिजे. क्लिअर? लक्षात घ्या, जेव्हा आपण पॅटर्न, TCSचा पॅटर्न जर या ठिकाणी बघितला तर नक्कीच तुम्हाला बँक अप्रोच या ठिकाणी मिळतो, बरोबर का? IBPS मार्फत ज्या बँक PO च्या एक्झाम होतात किंवा SBI साठी ज्या काही वॅकन्सीज या ठिकाणी निघतात त्या पॅटर्नवरती, त्याच धर्तीवरती प्रश्न आपण या ठिकाणी सेट केलेले आहे, बरोबर. सो लक्षात येत असेल तर आपल्याला ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. ऑर्डियन्स, ऑर्डन्स आणि लेफ्टनंट, तीन पैकी आपल्याला योग्य स्पेलिंग पुढील पैकी कुठलं दिसतंय
तो ऑप्शन क्रमांक शोधायचा आहे। ऑप्शन ए, ऑप्शन क्रमांक एक ए आणि बी, ऑप्शन क्रमांक दोन बी आणि सी, ऑप्शन क्रमांक तीन ए आणि सी, ऑप्शन क्रमांक चार ए बी आणि सी। पुढील पैकी आपल्याला राईट सेंटेंस किंवा राईट ऑप्शन कुठला आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे। मित्रांनो फास्ट मध्ये उत्तर देत चला। यस, इथे आपल्याला राईट स्पेलिंग पर्याय क्रमांक चार मध्ये मिळते। तिन्ही पण स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे, लक्षात घ्या। पर्याय क्रमांक चार आपल्याला ठिकाणी उत्तर सिलेक्ट करता येईल। ऑडियन्स स्पेलिंग राईट आहे, ऑर्डन्स स्पेलिंग सुद्धा राईट आहे आणि लेफ्टनंट स्पेलिंग सुद्धा या ठिकाणी राईट आहे। ऑडियन्सचा अर्थ काय होतो? अध्यादेश, लक्षात घ्या। ऑप्शन नंबर ए जो आहे याचा अर्थ होतो अध्यादेश, त्याला आपण लॉ सुद्धा म्हणू शकतो किंवा त्याला रूल सुद्धा म्हणू शकतो। क्लियर, लॉ किंवा रूल, अध्यादेश ऑर्डियन्स। त्यानंतर ऑप्शन नंबर बी जो आहे ऑर्डन्स, याचा अर्थ होतो तोफखाना, लक्षात घ्या। ज्या ठिकाणी कॅनॉन तोफ तयार केली जाते तर त्याच्यासाठी ऑर्डन्स हा वर्ड या ठिकाणी यूज केला जातो। आणि पर्याय क्रमांक तीन लेफ्टनंट हे या ठिकाणी राईट आहे। क्लियर, सो लेफ्टनंटचं स्पेलिंग सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे। आपल्याला या ठिकाणी एफ दिसत नाहीये परंतु त्याचा उच्चार आपण जर या ठिकाणी बघितला तर लेफ्टनंट हा आपल्याला ठिकाणी लक्षात येतो। क्लियर, सो मित्रांनो हा वर्ड पर्याय क्रमांक सी जो आहे लेफ्टनंट हा बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये या ठिकाणी विचारलेला आहे। मला तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये या ठिकाणी कर्नलचं स्पेलिंग सांगायचं आहे। जे विद्यार्थी लाईव्ह सेशनला जॉईन असतील त्यांनी मला कर्नलचं स्पेलिंग या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मित्रांनो लेफ्टनंट कर्नल हे वर्ड बऱ्याच वेळा आपल्याला परीक्षांमध्ये या ठिकाणी विचारलेले आहे। ओके, तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघूया। क्वेश्चन नंबर 16, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस। कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द ऍक्टिव्ह व्हॉइस टू द पॅसिव्ह व्हॉइस। माय फादर रिसीव मी ऍट द एअरपोर्ट, या सेंटेन्सचं ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या। ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे। यस, अतिशय महत्वाचे प्रश्न मित्रांनो आपण आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी घेत आहोत। येऊ घातलेल्या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचे आहे। यस, बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी कर्नलचं स्पेलिंग पण सुद्धा मिळत आहे कमेंट बॉक्स मध्ये। ओके, मी मित्रांनो सांगतो तुम्हाला राईट स्पेलिंग काय आहे। क्वेश्चन नंबर 16 चं उत्तर आपल्याला ठिकाणी मिळतंय पर्याय क्रमांक एक। खूप छान, काही विद्यार्थ्यांचा प्रयत्न छान आहे। पर्याय क्रमांक एक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल। बघा, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह जेव्हा आपण या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करतो त्यावेळी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, मी कालही तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, व्हॉइस चेंज करताना आपल्याला बेसिक रूल या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। पहिला रूल म्हणजे वाक्यातला सब्जेक्ट आणि वाक्यातला ऑब्जेक्ट यांची रिप्लेसमेंट होते। ओके, सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिप्लेसमेंट होतात। मग आता इथे सब्जेक्ट कोण आहे? माय फादर रिसीव मी ऍट द एअरपोर्ट। ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या, माय फादर रिसीव मी ऍट द एअरपोर्ट हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे। लक्षात येत आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी आणि फादर हा या ठिकाणी सब्जेक्ट आहे। मग आपण मीला जेव्हा समोर घेणार तेव्हा तो सेंटेन्स मध्ये सब्जेक्टच्या रूपामध्ये येणार। सध्या तो ऑब्जेक्टच्या प्लेस मध्ये आहे, सो मीचं रूपांतर सब्जेक्ट मध्ये होणार। रिसीव क्रियापद या ठिकाणी पास्ट मध्ये आहे म्हणून लक्षात घ्या, पॅसिव्ह स्वरूपाची वाक्यरचना आपण जेव्हा युज करतो तेव्हा पॅसिव्ह म्हणजे ऑब्जेक्ट प्लस टू बीचा जो काही क्रियापद आहे या ठिकाणी वाक्याच्या क्रियापदानुसार वाज यावं लागेल, त्यानंतर व्ही थ्री आणि त्यानंतर पॅसिव्ह सब्जेक्ट। तर पॅसिव्ह सब्जेक्ट आपला माय फादर आहे, सो आय वॉज रिसीव ऍट द एअरपोर्ट बाय माय फादर ही वाक्यरचना आपल्याला ठिकाणी राईट सिलेक्ट करता येईल। पर्याय क्रमांक एक तुमचं या ठिकाणी राईट आन्सर आहे। पाठीमागे मी तुम्हाला कर्नलचं स्पेलिंग विचारलं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी राईट उत्तर दिलेलं आहे। मित्रांनो कर्नलचं स्पेलिंग सी ओ, लक्षात घ्या, सी ओ एल ओ एन ई एल हे या ठिकाणी आहे। कर्नल, कर्नल उच्चार आहे मात्र त्यामध्ये कुठेही आरचा उल्लेख होत नाही किंवा आरचं या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी झालेला नाही, लेटर्स त्यामध्ये आलेला नाही। ओके, हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 17, कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम इनडायरेक्ट स्पीच टू डायरेक्ट स्पीच। माय फादर सेड दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी। कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम इनडायरेक्ट स्पीच टू डायरेक्ट स्पीच। लक्षात घ्या, आपल्याला इथे नॅरेशन चेंज करायचं आहे। इनडायरेक्टचं रूपांतर डायरेक्ट स्पीच मध्ये आपण जेव्हा या ठिकाणी करतो तेव्हा तुम्हाला बेसिक रूल या ठिकाणी फॉलो करायचे आहे। दिलेलं सेंटेन्स हे कुठल्या प्रकारचं आहे तर इनडायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आहे, तुम्हाला त्याचं रूपांतर डायरेक्ट मध्ये करायचं आहे। पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करणार कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या। मित्रांनो ज्यांना उत्तर येत आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे। माय फादर सेड दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, सोपा प्रश्न आहे।
चला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या मित्रांनो ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी. येस, इझी क्वेश्चन आहे. आजच्या सेशन मध्ये सर्व प्रश्न इझी आहे आणि टीसीएस पॅटर्न मध्ये या प्रकारचे प्रश्न रिपीट होतात, अगदी झालेले आहे. म्हाडाच्या एक्झाम मध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले होते मित्रांनो, त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी पेपर अनालिसिस करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की हे प्रश्न आपल्याला टीसीएसच्या मार्फत ज्या परीक्षा या ठिकाणी घेण्यात आल्या त्यामध्ये विचारलेले आहेत. क्लिअर? ओके, सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक एक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. ओके, माय फादर सेड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, हे उत्तर तुमचं या ठिकाणी राईट आहे, अपेक्षित आहे. आता लक्षात घ्या, इथे आपण जर बघितलं माय फादर सेड, रिपोर्टिंग वर्ब सेड आहे, वाक्य जोडण्यासाठी आपण इथे दॅट वापरलेलं आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, आता दॅट केव्हा वापरतो आपण वाक्य जोडण्यासाठी, कनेक्टिव्ह वर्ड दॅट केव्हा वापरतो, जेव्हा असरेटिव्ह सेंटेन्स आलेलं असेल तेव्हाच आपल्याला दॅट वापरावं लागेल. क्लिअर? मग आपल्याला ठिकाणी असरेटिव्ह सेंटेन्स घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ही एक प्रोव्हर्ब आहे, बरोबर का? आणि ज्या गोष्टी प्रोव्हर्ब आहेत, ज्या त्रिकालबाधित सत्य आहे, तेव्हा वाक्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही, म्हणजे काळामध्ये चेंज होत नाही, थोडक्यात काय टेन्स मध्ये बदल होत नाही, युनिव्हर्सल ट्रूथ आलं असेल. आता ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हे एक प्रकारचं युनिव्हर्सल ट्रूथच आहे, प्रोव्हर्ब आहे, त्यामुळे काळामध्ये बदल होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक एक तुम्हाला या ठिकाणी राईट करता येईल. इथे वॉज आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन रॉंग आहे. पर्याय क्रमांक तीन मध्ये माय फादर सेड टू मी, इथे कोणाला म्हटलंय याचा उल्लेखच नाहीये, लक्षात घ्या, गरज नाहीये. इथे तुम्हाला जो रिपोर्टिंग वर्ब नंतर ऑब्जेक्ट आलेला आहे त्याचा उल्लेखच या ठिकाणी नाहीये. सो पर्याय क्रमांक तीन सुद्धा चुकीचा आहे आणि चार सुद्धा चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक एक राईट आहे, ऑनेस्टी इज ऑलवेज बेस्ट. सो हे सेंटेन्स ऍज इट इज असतं, लक्षात घ्या, काळामध्ये बदल होत नाही. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 18 बघा. चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स, खाली एक फ्रेज दिलेली आहे, इडियम्स दिलेले आहे. लॉयन्स शेअर, लॉयन्स शेअरचा अर्थ काय होतो? द लॉयन्स पोर्टिएशन, द स्मॉलेस्ट पार्ट, द लार्जेस्ट पार्ट, अँड एव्हरेज पोर्शन. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, आणि म्हाडाची जी एक्झाम काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी जी पार पडली होती त्यामध्ये हे विचारलेले प्रश्न आहे. लवकरच आपण लेटेस्ट ज्या काही एक्झाम या ठिकाणी झाल्यात त्यातील प्रश्नांचा सुद्धा आपण या ठिकाणी सराव रेग्युलर आपल्या या चॅनलवरती या ठिकाणी करणार आहोत. यस, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. पर्याय क्रमांक तीन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. द लार्जेस्ट पार्ट, लॉयन शेअरचा अर्थ काय होतो? लार्जेस्ट पार्ट ही एक इडियम आहे, फ्रेज आहे, इंग्रजी भाषेमध्ये वापरली जाते. लॉयन शेअरचा अर्थ आहे लार्जेस्ट पार्ट, सिंहाचा वाटा आपण ज्याला या ठिकाणी म्हणतो, तर या ठिकाणी मोठा वाटा असं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स. इट फील्स अमेझिंग रिफ्रेशिंग टू वॉक डॅश डॅश द बँक्स ऑफ द रिव्हर. इट फील अमेझिंगली रिफ्रेशिंग टू वॉक डॅश डॅश द बँक्स ऑफ द रिव्हर. ऑप्शन आहे अगेन्स्ट, अलॉंग, अक्रॉस आणि बेनिथ. पुढील पैकी कुठला प्रिपोजिशन तुम्ही यूज करणार तो पर्याय क्रमांक या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. इट फील अमेझिंगली रिफ्रेशिंग टू वॉक डॅश डॅश द बँक्स ऑफ द रिव्हर, अगेन्स्ट, अलॉंग, अक्रॉस की बेनिथ. पर्याय क्रमांक दोन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. खूप छान, यस मित्रांनो, तुमचा रिस्पॉन्स खूप छान पद्धतीने या ठिकाणी मिळतोय आजच्या सेशनमध्ये, आणि आय होप तुम्ही सुद्धा या ठिकाणी हॅपी असाल की आजचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी इझी जात आहे. पण मित्रांनो, हे प्रश्न या पॅटर्नचेच आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातात, आणि आपला अभ्यास जर या पद्धतीचा असेल तर नक्कीच तुम्ही यशापासून दूर नाही आहात, नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढेल आणि येऊ घातलेल्या परीक्षांमध्ये तुम्ही चांगल्या मार्काने या ठिकाणी पास होऊ शकता, बरोबर. सो पर्याय क्रमांक दोन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. इट फील्स अमेझिंगली रिफ्रेशिंग टू वॉक अलॉंग द बँक्स ऑफ द रिव्हर. बँक्सचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. बँक्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपण त्याला किनारा असं या ठिकाणी म्हणतो, बरोबर का? तर नदीच्या किनाऱ्याने या ठिकाणी चालताना कसं फील होत आहे? इट फील्स अमेझिंगली रिफ्रेशिंग टू वॉक. ओके, नदीच्या किनाऱ्यालगत फिरताना या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी फील होत आहे, रिफ्रेशिंग फील या ठिकाणी होत आहे असं या ठिकाणी वर्णन आहे. सो पर्याय क्रमांक दोन वापरावा लागेल, अलॉंग द बँक, च्या कडेकडेने, च्या सोबतीने, या अर्थाने अलॉंग ही प्रिपोजिशन वापरली जाते. अगेन्स्ट येत नाही, अक्रॉस सुद्धा येत नाही, बिनिथचा अर्थ होतो पायाखाली, तो पण आपल्याला ठिकाणी युज करता येणार नाही. क्वेश्चन नंबर 19 चा राईट आन्सर मिळत आहे पर्याय क्रमांक दोन. पुढचा प्रश्न,
विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स? खाली सेंटेन्स आहे. यस ओके क्लियर. क्वेश्चन नंबर 20. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स? बिल गोज फॉर हिज मॉर्निंग वॉक्स एव्हरी डे. दिलेल्या वाक्याचं प्रेझेंट परफेक्ट मध्ये रूपांतर करायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट मध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस ची वाक्यरचना आपल्याला पुढील पैकी कुठली मिळते तो पर्याय क्रमांक सिलेक्ट करा. सोपे क्वेश्चन आहे. बिल गोज फॉर हिज मॉर्निंग वॉक एव्हरी डे. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स रूपांतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये करायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू मध्ये आपल्याला वाक्यामध्ये रूपांतरित करायचं आहे. यस क्वेश्चन नंबर 20 आपल्याला राईट आन्सर या ठिकाणी मिळत आहे. पर्याय क्रमांक 4. बिल हॅज बीन गोईंग फॉर हिज मॉर्निंग वॉक एव्हरी डे. इझी क्वेश्चन आहे. खूप छान समीक्षा देन आनंद सर, भागवत, शिवाजी सर, अर्चना. इझी क्वेश्चन होता. पर्याय क्रमांक 4 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ओके लक्षात येत आहे मित्रांनो. मला असं वाटतं की या पॅटर्नच्या प्रश्नांसाठी स्पष्टीकरणाची सुद्धा गरज नाही. ओके प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात यायलाच पाहिजे की हॅव किंवा हॅज नंतर बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आपण त्या ठिकाणी युज करणार. क्लिअर. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 21. चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन ऑर फ्रेज टू ईट अ हंबल पाय. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. टू ईट अ हंबल पाय या इडियमचा अर्थ पुढील पैकी कुठला? ऑप्शन क्रमांक 1 अपोलोगाइज, ऑप्शन क्रमांक 2 बी हंग्री, ऑप्शन क्रमांक 3 स्कॉल्ड, ऑप्शन क्रमांक 4 प्रेज. पुढील पैकी कुठला ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार? टू ईट अ हंबल पाय ही इडियम सुद्धा आपल्याला आयोगाच्या परीक्षांमध्ये या ठिकाणी विचारलेली आहे. एमपीएससी मध्ये टू ईट अ हंबल पाय याचा अर्थ काय होतो? अपोलोगाइज, बी हंग्री, स्कॉल्ड की प्रेज. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं आहे. यस ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. पर्याय क्रमांक ज्यांना उत्तर येते त्यांनी देत चला. यस काही विद्यार्थ्यांचा प्रयत्न छान आहे. आनंद, तन्मय, ओके अर्चना, खूप छान. ओके शिवाजी सर, खूप छान. पर्याय क्रमांक 1 आपल्या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. अपोलो गाईज हा पर्याय क्रमांक आपल्या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. क्लिअर. टू इट अ हंबल पाय म्हणजे या ठिकाणी अपोलो गाईज टू से सॉरी, टू से सॉरी लक्षात येत आहे, माफी मागणे. ओके माफी मागणे या अर्थाने पर्याय क्रमांक 1 सिलेक्ट करता येईल. ही इडियम्स आहे. याचा युज आपल्याला सेंटेन्स मध्ये करता यायला पाहिजे. बघा मी आपल्याला या समोर एक सेंटेन्स या ठिकाणी फ्रेम केलेला आहे. टू इट हंबल पाय याचा अर्थ होतो ऍडमिट दॅट यू आर रॉंग अँड टू से यू आर सॉरी. शी सेड यस्टरडे ती काल म्हणाली होती. दॅट शी होप ही वुल बी इटिंग हंबल पाय ती म्हणाली, ती काल म्हणाली होती की तिला अपेक्षा होती की तो तिची माफी मागेल. ओके परंतु या ठिकाणी बघा इट हंबल पायचा अर्थ होतो टू से सॉरी म्हणजेच अपोलोगाइज. क्लिअर. ओके यस तर हा वर्ड आपल्या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 22. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. शी सेड सॉरी शी हॅज नॉट सेड डॅश डॅश वर्ड एव्हर सिन्स हर रिटर्न फ्रॉम लंडन. यस क्वेश्चन नंबर 22 कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे की आपल्याला पुढील पैकी कुठला आर्टिकल्स फॉर्म या ठिकाणी युज करता येईल. शी हॅज नॉट सेड डॅश डॅश वर्ड एव्हर सिन्स हर रिटर्न फ्रॉम लंडन. ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. यस पर्याय क्रमांक 1 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. यस इनडेफिनेट आर्टिकल आपल्याला ठिकाणी युज करता येईल. शी हॅज नॉट सेड अ वर्ड एव्हर सिन्स हर रिटर्न फ्रॉम लंडन. ती लंडन वरून परतल्यापासून ती एक शब्दही सुद्धा बोललेली नाही असा अर्थ आपल्या ठिकाणी घेता येईल. सो पर्याय क्रमांक 1 तुमचा या ठिकाणी राईट आन्सर असेल. नो आर्टिकल येणार नाही किंवा ऑप्शन क्रमांक 3 द सुद्धा युज केला जाणार नाही आणि अँड सुद्धा आपल्या ठिकाणी युज केला जाणार नाही. क्वेश्चन नंबर 23 बघा. चूज द वर्ड ऑर फ्रेज
फ्रॉम द गिवन ऑप्शन दैट इज क्लोज इन मीनिंग टू द अंडरलाइनेड वर्ड इन द सेंटेंस. द मैन वॉज नोटोरियस फॉर गैम्बलिंग एंड लॉस एंड हैज लॉस्ट ऑल हिज वेल्थ इन द प्रोसेस. आपल्याला सेंटेन्स मध्ये या ठिकाणी अंडरलाइन मिस्टेक अंडरलाइन केलेली नाही. नोटोरियस हा वर्ड आहे मित्रांनो, बघा नोटोरियस. तर नोटोरियस साठी आपल्याला या ठिकाणी कुठला वर्ड ओळखायचा आहे? सिनॉनिम. क्लोजेस्ट इन मीनिंग म्हणजे सिनॉनिम वर्ड आपल्याला ठिकाणी ओळखायचा आहे. द मॅन वॉज नोटोरियस फॉर गॅम्बलिंग अँड हॅज लॉस्ट ऑल हिज वेल्थ इन द प्रोसेस. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. क्रिमिनल, फेमस, इन फेमस आणि रिप्युटेबल, पुढील पैकी कुठला पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार? यस, सोपा प्रश्न आहे. खूप छान गोपाल, आनंद, तन्मय, समीक्षा, योगिता मॅम, प्रवीण. ओके, पर्याय क्रमांक 3, इन फेमस हा वर्ड आपल्याला ठिकाणी यूज करता येईल. ओके, एक नंबर येणार नाही, क्रिमिनल येत नाही सूरज सर. पर्याय क्रमांक 3 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. खूप प्रसिद्ध असणे, खूप छान. ओके, जो व्यक्ती आहे, द मॅन वॉज नोटोरियस फॉर गॅम्बलिंग, गॅम्बलिंगचा अर्थ होतो जुगार. ओके, तर जो तो जो काही व्यक्ती आहे जो मॅन आहे तो कसा आहे? नोटोरियस आहे. कशासाठी? कुविख्यात आहे, कुप्रसिद्ध आहे. फॉर गॅम्बलिंग अँड हॅज लॉस्ट ऑल हिज वेल्थ इन द प्रोसेस. सो पर्याय क्रमांक 3 आपल्याला इथे सिलेक्ट करता येईल. क्लिअर? ओके, क्रिमिनल तर येणार नाही, गुन्हेगार, फेमस सुद्धा येत नाही आणि रिप्युटेबलचा अर्थ होतो प्रसिद्ध असणे. ओके, हाही येणार नाही. रिप्युटेबल म्हणजे या ठिकाणी आदरतीत. ओके, आदरणीय, हाही आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येणार नाही. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 24. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. येस, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. द ओनर ओपन द डोअर, दिलेल्या वाक्याचं व्हॉइस चेंज करा. द ओनर ओपन द डोअर या वाक्यातला व्हॉइस चेंज करायचा आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. सोपा प्रश्न आहे. मागाशीच तुम्हाला मी पॅसिव्ह स्वरूपाची वाक्यरचना कशी असायला पाहिजे हे या ठिकाणी सांगितलंय. ऑब्जेक्ट प्लस टू बी चा जो काही रूप असेल, टू बीज फॉर्म. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी व्ही थ्री युज करतो आणि त्यानंतर सब्जेक्ट युज करतो. लक्षात येत आहे? मग आता ओपन हा या ठिकाणी व्ही टू आहे, म्हणजे वाक्यामध्ये सिंपल पास्ट आहे, तेव्हा आपल्याला या ठिकाणी वाज वापरावा लागेल. वाक्यातला सब्जेक्ट कोण आहे? ओनर. वाक्यातला ऑब्जेक्ट कोण आहे? डोअर. लक्षात येत आहे? सो सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिप्लेसमेंट, सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिप्लेसमेंट, म्हणजे या ठिकाणी डोअर सुरुवातीला येणार, त्यानंतर वॉज ओपन बाय द ओनर. पर्याय क्रमांक 2 राईट आहे. ओके, येस, पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोइंग इज, विच ऑफ द फॉलोइंग इज फ्युचर परफेक्ट टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचं फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे. ऍज इट इज अ लिजेंटली असाइन, सॉरी, ऍज इट इज अ लेंदी असाइनमेंट आय विल फिनिश इट बाय इव्हिनिंग. ऍज इट इज लेंदी असाइनमेंट आय विल फिनिश इट बाय इव्हिनिंग. पुढील पैकी दिलेल्या सेंटेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे. चला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देत चला फास्ट मध्ये, जे विद्यार्थी आपल्या सेशनला लाईव्ह आहेत मित्रांनो. आणि आजचे सेशन मधले प्रश्न तुम्हाला जर इझी वाटत असतील, अंडरस्टँडिंग होत असतील, समजत असतील, तर पटापट लाईक करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करा. क्वेश्चन नंबर 25 चं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार? यस, ऑप्शन क्रमांक 4. 2 येणार नाही मित्रांनो, लक्षात घ्या. जे विद्यार्थी घाई करताय, घाई करून मित्रांनो उत्तर चुकेल, पर्याय क्रमांक 4 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. क्लिअर? बघा, ऍज इट इज अ लेंदी असाइनमेंट आय विल फिनिश इट बाय इव्हिनिंग हा सिंपल फ्युचर आहे. आपल्याला फ्युचर परफेक्ट करायला सांगितला, मग परफेक्ट मध्ये आपण काय करतो? शॉल किंवा विल. लक्षात येत आहे? शॉल किंवा विल, यानंतर हॅव आणि त्यानंतर तुम्हाला व्ही थ्री वापरावा लागतो, क्रियापदाचं तिसरं रूप. लक्षात येत आहे? मग विल बी येणार का? नाही, पहिला चुकलाय. विल हॅव बीन येणार का? हाही चुकलाय. पर्याय क्रमांक 3 मध्ये आय हॅव फिनिश हा तर चुकीचाच आहे. पर्याय क्रमांक 4, आय विल हॅव फिनिश इट बाय इव्हिनिंग, दिस इज राईट सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 25 राईट आन्सर मिळते पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 26. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स.
डॅश डॅश शुगर इज अन ऍडॅक्टिव्ह सबस्टन्स पुढील पैकी कुठला आर्टिकल यूज करणार? यस मित्रांनो, यातला एक आणि एक प्रश्न माडाच्या परीक्षामधला आहे. माडाचे जे काही पेपर्स यापूर्वी आपली परीक्षा टीसीएस ने घेतली होती सुरुवातीला, त्या पॅटर्न मधलेच हे प्रश्न आहे आणि त्यातलेच क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेला आहे. सो क्वेश्चन नंबर 26 याचं उत्तर आपल्याला ठिकाणी द्यायचं आहे. पुढील पैकी कोणता आर्टिकल तुम्ही इथे यूज करणार? शुगर इज अन ऍडॅक्टिव्ह सबस्टन्स. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. पुढील पैकी कुठला ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार? खूप छान, पर्याय क्रमांक एक आपल्या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. नो आर्टिकल का वापरणार नाही आपण या ठिकाणी आर्टिकल? तर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की शुगर हे नाऊन काय आहे, तर शुगर हे आपलं मटेरियल नाऊन आहे, लक्षात येत आहे, आणि मटेरियल नाऊन सोबत आपण या ठिकाणी आर्टिकलचा वापर करत नाही. सो पर्याय क्रमांक एक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 27. आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड ऑर द सेंटेन्स. वन हु इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर पीपल. वन हु इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ द पीपल. दिलेल्या सेंटेन्स साठी आपल्याला एक शब्द ओळखायचा आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. वन हु इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ द पीपल. ऑप्शन आहे इलाइट, ऑप्शन नंबर 2 फिलॅन्थ्रॉपिस्ट, ऑप्शन नंबर 3 अल्ट्रुस्टिक, ऑप्शन नंबर 4 अथेस्ट. पुढील पैकी कुठला वर्ड आपण इथे फिलअप करणार किंवा पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण इथे सिलेक्ट करणार? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. ऑप्शन क्रमांक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल, पर्याय क्रमांक 3 अल्ट्रुस्टिक हा वर्ड या ठिकाणी यूज करता येईल. वन हु इज इंटरेस्टेड, लक्षात येत आहे का? असा जो व्यक्ती की जो वेलफेअर, वेलफेअर काय आहे? वेलफेअर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, कल्याण. ओके, तर ज्याला लोकांचं कल्याणासाठी ज्याला इंटरेस्ट आहे, लोकांचं भलं करण्यामध्ये ज्याला इंटरेस्ट आहे, अशा व्यक्ती, असा व्यक्ती त्याला आपण काय म्हणणार? इलाइट म्हणणार का? नाही, इलाइटचा अर्थ वेगळा होतो. फिलॅन्थ्रॉफिस्टचा अर्थ होतो, लक्षात घ्या, आता आपण हा काल एक वर्ड बघितला होता, मी कालच्या सेशन मध्येच मी हा वर्ड तुम्हाला एक्सप्लेन केला होता. वन हु गिव्ह द मनी ऑर वन हु गिव्ह द गिफ्ट. ओके, जो व्यक्ती पैसा पुरवतो, फिलॅन्थ्रॉपिस्ट, परोपकारी. परोपकारी आपल्याला ठिकाणी म्हणता येईल, बरोबर, परोपकारी, दुसऱ्यांच्या वरती उपकार करणारा. पण अल्टोस्टिटचा अर्थ काय होतो, लक्षात येत आहे का? ज्याला दुसऱ्याच्या कल्याणाची चिंता आहे. ओके, ज्याला लोकांच्या, लोकांची काळजी आहे, वेलफेअर, लोकांच्या कल्याणाची चिंता आहे, त्या व्यक्तीसाठी आपण पर्टिक्युलर अल्ट्रुस्टिट हा वर्ड या ठिकाणी वापरतो. ओके, आणि अथेस्टचा अर्थ काय होतो? अथेस्ट सगळ्यांना माहिती आहे, तीसच्या ऑपोजिट नास्तिक. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार नाही. ओके, ज्याला चिंता आहे, ज्याला काळजी आहे, तो अल्ट्रुस्टिट, आणि जो प्रत्यक्ष हेल्प करतो, जो प्रत्यक्ष जी हेल्प असेल, जी मदत असेल, जो या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, त्याच्यासाठी आपल्याला फिलॅन्थ्रॉपिस्ट वापरता येईल, आणि जो केवळ काळजी करतो त्याच्यासाठी आपल्याला अल्ट्रुस्टिट हा वर्ड या ठिकाणी वापरता येईल. क्लिअर? ओके, सो पर्याय क्रमांक 3 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. येस, पुढचा प्रश्न. हा इलाइट, रिच हाही वर्ड आपल्याला ठिकाणी वापरता येईल. इलाइट साठी जो व्यक्ती, जे खास लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण इलाइट वर्ड हा या ठिकाणी यूज करू शकतो. क्वेश्चन नंबर 28 बघा. कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम इनडायरेक्ट स्पीच टू डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्टचं रूपांतर डायरेक्ट मध्ये करायचं आहे. विद्या रिक्वेस्टेड द टीचर टू लेट हर टेक द टेस्ट. विद्या रिक्वेस्टेड द टीचर टू लेट हर टेक द टेस्ट. पुढील पैकी इनडायरेक्टचं रूपांतर डायरेक्ट मध्ये करा. लक्षात घ्या, इनडायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आहे आणि तुम्हाला रूपांतर डायरेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. नॅरेशन, नॅरेशनवरचा प्रश्न आहे मित्रांनो. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं आहे. विद्या रिक्वेस्टेड द टीचर टू लेट हर टेक द टेस्ट. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक इथे तुम्ही फिलअप करणार? चला शांततेत रीड करा आणि या प्रश्नासाठी थोडासा एक मिनिट शिल्लक घ्या, पण राईट उत्तर आपल्या ठिकाणी यायला पाहिजे. येस, घाईमध्ये मित्रांनो प्रश्न चुकू शकतात. शांततेनं प्रश्न या ठिकाणी रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर आपल्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. दिलेल्या वाक्याचं इनडायरेक्ट नॅरेशन मधून डायरेक्ट मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. विद्या रिक्वेस्टेड द टीचर टू लेट हर टेक द टेस्ट. येस, खूप छान, प्रयत्न छान आहेत मित्रांनो. चंदू, योगिता, प्रवीण सर, शिवाजी, समीक्षा,
ओके, पर्याय क्रमांक एक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. खूप छान. दोन येणार नाही, तीन येणार नाही किंवा चार सुद्धा येणार नाही, पर्याय क्रमांक आपल्याला एक सिलेक्ट करावा लागेल. विद्या सेड टू द टीचर, विद्या शिक्षकांना म्हणाली होती प्लीज लेट मी टेक द टेस्ट. ओके, आता लक्षात घ्या इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये रिक्वेस्ट केलेली आहे, आणि जेव्हा डायरेक्ट स्पीच मध्ये रिपोर्टेड स्पीच मध्ये रिक्वेस्ट आलेली असते किंवा इम्परेटिव्ह स्वरूपाची वाक्यरचना आलेली असते तेव्हा आपण कंजंक्शन म्हणून टू वापरतो इनडायरेक्ट करताना. ओके, मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की इथे इनडायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना जी दिलेली आहे त्यामध्ये टू वापरलेला आहे, म्हणजे आपल्याला डायरेक्ट मध्ये रूपांतर करताना इम्परेटिव्ह सेंटेन्स करावं लागेल. मग इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण प्लीज हा वर्ड या ठिकाणी युज करतो, की वर्ड आपल्याला ठिकाणी लक्षात यायला पाहिजे. सो पर्याय क्रमांक एक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. प्लीज मध्ये परत लेट वापरता येत नाही, म्हणून चार सुद्धा चुकीचा आहे, पर्याय क्रमांक एक राईट आहे. आजच्या सेशनचा सेकंड लास्ट क्वेश्चन, सेकंड लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊया. 29, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. प्लीज अंडरस्टँड दॅट यू नीड टू अपोलोगाइज डॅश डॅश युअर अनरुली बिहेवियर. प्लीज अंडरस्टँड दॅट यू नीड टू अपोलोगाइज युअर अनरुली बिहेवियर. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार, फिल इन द ब्लँक साठी आपल्याला प्रश्न विचारला आहे, प्रिपोजिशन आपल्याला ठिकाणी युज करायचं आहे. ओके, यस, चार पैकी आपल्याला पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक फिलअप करता येईल. ऑप्शन क्रमांक एक फॉर, ऑप्शन क्रमांक दोन ऑन, ऑप्शन क्रमांक तीन ऍट, ऑप्शन क्रमांक चार टू. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. यस, सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 29 चा आंसर मिळेल पर्याय क्रमांक एक फॉर, हे आपल्याला ठिकाणी वापरावं लागेल. तीन आणि चार येणार नाही मित्रांनो, तीन आणि चार तर येतच नाही. ओके, पर्याय क्रमांक केवळ एकच आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. प्लीज अंडरस्टँड दॅट यू नीड टू अपोलोगाइज. अपोलोगाइजचा अर्थ मी मगाशी सांगितला, क्षमा करणे, माफी मागणे या अर्थाने. ओके, प्लीज अंडरस्टँड दॅट यू नीड टू अपोलोगाइज फॉर युअर अनरुली बिहेवियर. तुझं जे काही अनरुली बिहेवियर आहे त्यासाठी समजून घे की तुला काय करण्याची गरज आहे, माफी मागण्याची गरज आहे. तुझ्या अनरुली बिहेवियर साठी तुला माफी मागण्याची या ठिकाणी काय नीड आहे, गरज आहे. सो पर्याय क्रमांक एक तुम्हाला या ठिकाणी वापरावा लागेल. अपोलोगाइज टू येणार नाही मित्रांनो, कोणाला जर माफी मागायची असेल, समोर जर पर्सन दिलेला असेल तर आपण अपोलोगाइज टू वापरणार, बरोबर. पण इथे रिझन दिलेला आहे, कशासाठी अपोलोगाइज आहे, तर अनरुली बिहेवियर. रिझन दिलेला आहे, माफी मागण्याचं रिझन दिलेला आहे. सो रिझन साठी आपण फॉर प्रिपोजिशन युज करतो, लक्षात येत आहे. सो ऑन येणार नाही, ऍट येणार नाही आणि टू सुद्धा येणार नाही. पर्याय क्रमांक एक, ऑप्शन क्रमांक एक आपल्याला सिलेक्ट करता येईल. शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 30, चूज द वर्ड ऑर फ्रेज दॅट इज नियरेस्ट इन मिनिंग टू द की वर्ड. बोल्ड, बोल्ड साठी आपल्याला नियरेस्ट वर्ड या ठिकाणी शोधायचा आहे, ज्याचा अर्थ आपल्याला पुढील पैकी कोणता मिळतोय, मीक, डेअरिंग, काउअर्डली की ऑप्शन क्रमांक चार क्लम्स. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. मला वाटतं मगाशीच हा वर्ड आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. मगाशीच मी तुम्हाला एका प्रश्नामध्ये याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, आजच्या सेशन मध्ये सुद्धा. यस, बोल्ड साठी आपल्याला सिनॉनिम वर्ड या ठिकाणी शोधायचा आहे. सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक दोन हे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. डेअरिंग, मी मगाशीच बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल तर ऑडिसियस हा वर्ड या ठिकाणी दिला होता आजच्या सेशनचा पहिलाच प्रश्न, क्वेश्चन नंबर वन, 11 नंबरचा जो क्वेश्चन आहे आजच्या सेशनचा पहिला प्रश्न. ऑडिसियस मी हा एक वर्ड तुम्हाला या ठिकाणी दिला होता आठवत असेल तर. ऑडिसियस, ऑडिसियसचा अर्थ होतो धीट किंवा धाडसी. ओके, ज्याला डेअरिंग आहे, ज्याच्यामध्ये डेअरिंग आहे, करेज आहे, ब्रेव आहे. ओके, त्याच्यासाठी हा वर्ड वापरतो करेजियस. क्लिअर, आठवतंय का? पर्याय क्रमांक दोन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. मीक येणार नाही, मीकचा अर्थ वेगळा आहे. काउअर्डली हा ऑपोजिट वर्ड आहे बॅड, हाही येणार नाही. क्लम्स हा पण येणार नाही. पर्याय क्रमांक केवळ दोन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. मीकचा अर्थ काय होतो मित्रांनो? यस, मीकचा अर्थ काय होतो, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मीक या वर्डचा अर्थ काय होतो? मीक हा आपला सिनॉनिम नाहीये, परंतु आपल्याला याचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. मीक म्हणजे नम्र, जो व्यक्ती नम्र आहे, पोलाइट आहे, मॉडेस्ट आहे, मॉडेस्ट. ओके, सो पर्याय क्रमांक एकचा अर्थ या ठिकाणी मॉडेस्ट आहे. क्लिअर,
सो आय होप मित्रांनो तुम्हाला आजच्या सेशनचे प्रश्न या ठिकाणी समजले असतील, तर आपण या ठिकाणी थांबूया. प्रश्न